राज्यसभेतील विरोधी पक्षनेता गुलाम नबी आझाद यांनी काश्मीर चर्चेमध्ये सहभाग घेतला. पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे काश्मीर भारताचा भाग आहे असं गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले. काँग्रेसची भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. आझाद विरुद्ध शाह असा हा वाद सुरू झाला. राज्यसभेतील काँग्रेसच्या भूमिकेविषयी आणि एकूणच चर्चेविषयीचा हा रिपोर्ट. गुलाम नबी आझाद यांनी गृहमंत्री अमित शहांच्या भूमिकेचं खंडन राज्यसभेत केलं. चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधारी पक्षावर केलाय. काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू विरुद्ध द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्पर केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पंडित नेहरूंच्या धोरणावर नेहमीच भाजपानं टीका केली. नेहरूंनी करार करण्यापूर्वी काश्मीरचा मोठा भूभाग पाकिस्तानकडून घेण्यात आला होता. त्याची चर्चा केली जात नाही कारण अभ्यासपूर्ण चर्चा केल्यास मते मिळत नाही हे भाजपालाही माहीत आहे. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडूनही दबाव होता. मात्र कारगिल, पूछ, राजौरी परत घेईपर्यंत नेहरूंनी शस्त्रसंधी केली नव्हती. हा इतिहास भाजपला का आठवत नाही असा प्रश्न गुलाम नबी आझाद यांनी केलाय. काश्मीरला भारतात ठेवण्यासाठी शेख अब्दुल्ला, नेहरू रणजित राय, मकबूल शेरवानी, ब्रिगेडियर उस्मान आणि काश्मीरी जनतेचे योगदान उल्लेखनीय असल्याचं गुलाम नबी आझाद म्हणताय. दहशतवादाला खपवून घेतलं जाणार नाही असं भाजप सातत्यानं सांगत आहे. झिरो टॉलरन्सचं धोरण दहशतवाद्यांसाठी आहे. मग सैन्यांच्या छावण्यावर 16 हल्ले कसे झाले असा प्रश्न आझाद यांनी विचारलाय. गुलाम नबी आझाद यांच्या सोबतच तृणमूल काँग्रेसचे नेता डेरेक ओब्रायन यांनी भाजपाच्या दुटप्पीपणावर टीका केली. एक देश एक निवडणूक असा आग्रह भाजपचा आहे. मग जम्मू काश्मीर मध्ये लोकसभेच्या दरम्यानच निवडणूक का घेतली नाही असा प्रश्न ओब्रायन यांनी विचारलाय. गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू काश्मीर मुद्द्यावरील भूमिकेविषयी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी समाधान व्यक्त केलंय. अनेक वर्षांनंतर भाजपाचा मंत्री एका भाजप नेत्याप्रमाणे बोललाय असं मत त्यांनी नोंदवलंय. काश्मीर मुद्दा ज्या लोकांना समजून घ्यायचाय त्यांनी शहांचं भाषण ऐकलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. काश्मीर मुद्द्यावर झालेला वाद वास्तववादी आणि अभ्यासपूर्ण होता असंही भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेते स्वतःच्या मुलांना विदेशात शिकण्यास पाठवतात मात्र इथल्या शाळा उद्ध्वस्त करत आहेत. काश्मीरी पंडितांप्रमाणेच सुफी संतांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. भविष्यात काश्मीरमधील मंदिरात काश्मीरी पंडित दिसतील त्याप्रमाणे सुफी संतही दिसतील असा दावा गृहमंत्री अमित शहांनी केलाय. राज्यसभेत काश्मीर विधेयकावर सर्वांगीण चर्चा झाली. आता भविष्यात काश्मीरी जनता या सुधारणावादी योजनांचा काय प्रतिसाद देते हे महत्वाचं आहे. शिवाय काश्मीरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करतानाच विकास कसा साधता येईल ही बाब देखील महत्वाची असणार आहे. 370 कलम रद्द केलंच तर काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचं जतन कसं होणार आहे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.